ओम नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय मंडली। आज अपन मनोकामना पूजा जी का आज पौर्णिमा होती आणि सोमवार पण होता, त्यानिमित्त अपन बऱ्याच जणांनी मनोकामना पूजा केल्या आहेत। खूप जणांनी त्याचे फोटो पण पाठवले आहेत आपल्याकडे घरच्या पूजेचे, बऱ्यापैकी केले आहेत। आता ही ताटामध्ये जी पूजा केली ती असं ताटात पूजा करायची नसते। हे आता हे खाली काय ठेवलं आहे, टाके ठेवली, त्याच्यावर पाठ ठेवला आहे, हे असं काही हे व्यवस्थित आहे। ही पूजा बऱ्याच छान पूजा आहे ही। हे पण छान आहे, त्यात काही नाही शंका। तर आपली मनोकामना पूर्ण हवी त्यानिमित्त सर्व श्रद्धेनं करायला पाहिजे, काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही, आपला विश्वास असला पाहिजे या गोष्टीवर। आणि ही मनोकामना मनातून केल्यानंतर तुमची जी मनोकामना आहे, तुमची जी समस्या आहे, ती नक्की दूर होणार आहे ना। मग काही काम नाही, हे काम हे कामामध्ये मोडत नाही, आपली श्रद्धा असते। आणि श्रद्धा असल्यानंतर आपण व्यवस्थित एकदम श्रद्धेतून मनातून करायला पाहिजे ह्या गोष्टी। बरेच जण काय काहीतरी करायचं म्हणून पुन्हा म्हणतात की आमची मनोकामना पूर्ण झाली नाही, आमचं काम पूर्ण झालं नाही। आता या ठिकाणी खूप स्वास्तिक छान काढल्या त्या घरामध्ये, हे पण वाळूची व्यवस्थित केलेले या छान आहे पण। तुम्ही कुठलीही पूजा असो, आज मनोकामना असेल अगर इतर पूजा असतील कुठल्या तरी, तेही आपण मनातूनच करायला पाहिजे। कारण सर्व काही आपल्या सगळं मनावर, श्रद्धेनं विश्वासानं हे छोटी ना किती छान बसले, एकदम शांत बसले। आता या पूजेमध्ये बेल आहे, ते बेलाचं फळ आहे। प्रत्येकाची भावना, प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी। आता हे तर ताटामध्ये केली होती, हे पाठावर आहे, व्यवस्थित आहे। तुम्ही पूजा अशी करा की तुम्हाला प्रसन्न वाटलं पाहिजे, मन प्रसन्न झालं पाहिजे, असं करायला पाहिजे। आता इथे खूप छान सजवलं इथं। तुम्ही जेवढा या पूजेमध्ये विश्वास दाखवाल ना, तेवढे तुमचे काम 100% होते, 100 यात शंका नाही। हा कधी उशीर लागतो, कधी वेळ लागेल, काही होईल, पण तुमची समस्या 100% दूर होतेच। कारण आजपर्यंत माझा जो अनुभव आहे खूप छान गेली, ही पण पूजा व्यवस्थित केलेली आहे, मन प्रसन्न वाटलं पाहिजे, पाहिलं की ईश्वराचं इथं काहीतरी अस्तित्व आहे असा भास झालाच पाहिजे आपल्याला। खूप छान आहे ही पण पूजा, व्यवस्थित मांडली त्यांनी। कारण काय की प्रत्येकाची पूजा पाहतो, प्रत्येकाचा फोटो पाहतो, फोटो पाहूनच मी पुढे टाकत असतो। कारण तुम्ही एवढं मनातून करताय, मग मला तेवढं तरी करायला काय अडचण नाही। कारण प्रत्येक फोटो पाहताना वाटतं की ही पूजा मला व्यवस्थित आवडली, की तुमची मनोकामना पूर्ण व्हावी अशी ईश्वराला प्रार्थना करायला मला सोपं जातं, सुलभ जातं। त्यासाठी प्रत्येक माझं जे कार्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होतात, आणि तुमच्यासाठीच आहे। शेवळ काय तुम्ही थोडंसं कष्ट घेतलं तर काय बिघडतं, आपली समस्या श्रद्धा आहे आपली, ह्या गोष्टीवर करायला काहीच अडचण नाही। तुम्ही
आता हे ताटामध्ये मांडले, ताटामध्ये मी बऱ्याच वेळेस सांगितलं की ही वाळूची सोलून ताटामध्ये ठेवू नका, ते पाटावर ठेवा, पाटाच्या ऐवजी ताट वापरतात, ताट आणि पाट याच्यातला काही फरक जाणवलाच नाही असं वाटतं कधी कधी। या पूजेचे काही नियम आहेत, त्याचं काही वैशिष्ट्य आहे, कारण आपण वाळूची का पूजा करायची त्यामागे एक उद्देश आहे। वाळू ही प्रत्येक कितीतरी अंतरावरून आलेली असते, वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी, जमीन, वातावरण असतं, मोठ्या दगडापासून छोटे छोटे असे खडे होत होत प्रत्येक त्याच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली असते। ज्यावेळेस आपण त्याची पिंड करतो, शिवलिंग करतो, त्यामुळे त्या आपण ज्यावेळेस मंत्र म्हणतो ओम नमः शिवाय नमः, त्या मंत्राचा जो ऊर्जा आहे ती त्या वाळूमध्ये कॅप्चर होते घुसते आणि ते आपल्याला एक तुमच्या घरामध्ये जे वातावरण असतं, दूषित वातावरण असतं, ते पॉझिटिव्ह होतं, जरा निगेटिव्ह वातावरण तर पॉझिटिव्ह होतं आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं। त्यासाठी बघा, इथे किती सुंदर केलं, ही धोत्र्याची फुलं व्यवस्थित मनातून केलं वाटतं ही पूजा खूप छान आहे। इथे म्हणजे श्रद्धेनं केल्यानंतर आपलंही मन प्रसन्न वाटतं। आता ह्याने शिवलिंगाची पूजा केली मान्य, परंतु जर आपली समस्या कुठली असेल तर वाळूचीच पूजा करायला पाहिजे, हे आपला नियम आहे। आता हे पूजा करतात, चांगली करतात, छान करतात, पण आपले जर मनोकामना काही असेल तर घरी शिवलिंगाची, वाळूची शिवलिंगच बनवून पूजा करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तुमची मनोकामना तिथे पूर्ण होऊ शकते, बाहेरही होऊ शकते, पण तेवढा प्रभाव पण, कारण त्याच्यामध्ये काही गुण आहेत त्या वाळूमध्ये, ही दैवी शक्ती तिच्यामध्ये। त्यावेळेस प्रत्येक वेळेस सांगावं लागतं की ही वाळू आपण सर्वांनी
व्यवस्थित फोटो पाठवले, सगळ्यांचे आभार मानतो। आपल्या सर्वांना एक विनंती आहे की ज्यावेळेस आपण फोटो पूजेचा काढतो त्यावेळेस आडवा मोबाईल धरायचा, आडवा उभ्या मोबाईलने कधी फोटो काढायचे नाही, उभा मोबाईलने काढले की असे उभे फोटो, आडव्याने घेतले पूर्ण असा फोटो स्क्रीनवर दिसतो आपल्याला। आपला फोटो व्यवस्थित येण्यासाठी असा आडवा कॅमेरा धरून व्यवस्थित काढायचा, पूर्ण स्क्रीनवर तुम्हाला फोटो मिळेल तसा। आणि हळदी कुंकू व्हायची नाहीत कुंडीवर, विभूती भस्म हे चालतं।